सोलापूरमधील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर काही राजकीय पक्षाच्या संबंधित गुंडांनी बलात्कार करून पीडित अल्पवयीन मुलीची बोटे छाटल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या मुलीवर 5 मार्च रोजी 2 नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर 6 मार्चला पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. याचाच राग मनात धरून नराधमांनी पीडित मुलीच्या घरात जाऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र गुन्हा दाखल करूनही 2 दिवसानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.